थर्ड लॉ ऑफ मोशन हा एकदम सिंपल लॉ आहे. एव्हरी ऍक्शन फोर्स काय म्हणतोय मी लक्षात घ्या, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स. हा तुमचा थर्ड लॉ ऑफ मोशन. जर मी इकडे लिहिलं थर्ड लॉ ऑफ मोशन, थर्ड लॉ ऑफ मोशन, ठीक आहे, मग या फोर्स नुसार याचं जे स्टेटमेंट आहे, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स, त्यासाठी मी तुम्हाला एक साधारण आणि सिंपल असे एक्झाम्पल देणार की ज्यावरून तुम्हाला लवकरात लवकर लगेच कळेल. आता माझ्या हातात आहे एक बॉल, जर मी याला भिंतीवर फेकतोय तर तो बॉल पुन्हा रिटर्न देखील येतोय, ठीक आहे. असं काही होतंय का बॉल गेला आणि भिंतीने कोठून घेतला? नाही. तर बॉल काय करतोय, भिंतीवर ऍक्शन फोर्स लावतोय आणि भिंत ही बॉलवर अपोजिट डिरेक्शनने रिएक्शन फोर्स लावत आहे, ठीक आहे. म्हणजे यानुसार हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता, क्रिकेट खेळत असताना जेव्हा बॉलर जोरात बॉल टाकत असतो, तुम्ही बॅट मागे घेऊन उभे असता, बॅट जेव्हा पुढे येते, जेव्हा बॉल त्या बॅटवर हिट होतो, तर बॅट पुढे न जाता पुन्हा मागे ढकलली जाते. मग हे कशामुळे? तर हे होतं रिएक्शन फोर्समुळे. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत. अजून एक एक्झाम्पल, खूप छान असं आणि इम्पॉर्टंट असं एक्झाम्पल आहे, द वर्किंग ऑफ अ रॉकेट. जसं रॉकेटचं वर्किंग आहे, खाली जेव्हा त्यामधलं फ्युल बर्न होतं तर एक थ्रस्ट, म्हणजे खालच्या बाजूला जो गॅस सोडला जातो, त्या गॅसमुळे थ्रस्ट म्हणजे एक धक्का, एक थ्रस्ट लागतो त्या रॉकेटवरती आणि ते रॉकेटवरती जात असतं. सो द रॉकेट इज ऑल्सो वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. मग या प्रकारे आज आपण न्यूटनच्या तिघ लॉ बद्दल शिकलेलो आहोत. मी पुन्हा एक वेळेस शॉर्टमध्ये रिवाइज करून देतोय आपणास, तर पुन्हा इथे लक्ष द्यावे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज ऑल्सो कॉल्ड द लॉ ऑफ इनर्शिया. इनर्शिया म्हणजे अ टेंडेन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रेझिस्ट द चेंज इन इट्स पोझिशन. आपली पोझिशन बदलण्या न बदलू देणे ही जी प्रॉपर्टी आहे ती इनर्शिया, ठीक आहे. मग त्याचं स्टेटमेंट काय होतं फर्स्ट लॉ ऑफ मोशनचं? इफ अन ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू इट्स स्टेट ऑफ रेस्ट ऑर रिमेन द कॉन्स्टंट इन युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन, इट इज ऑलवेज सेम अनलेस इट इज ऍक्टेड बाय एक्सटर्नल अनबॅलेन्स्ड फोर्स. सेकंड लॉ ऑफ मोशन काय होता? इट्स अ लॉ ऑफ मोमेंटम. तर त्यामध्ये मोमेंटम पाहिजे. मोमेंटम काय असतो? इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास इन टू व्हेलॉसिटी. आणि त्याचं जे फायनल डेरिवेशन जे येतं सेकंड लॉ ऑफ मोशनचं, तर फोर्स इज इक्वल टू मास इन टू ऍक्सलरेशन. आणि आयडिया ही सांगितलेली, सगळ्यात जास्त आपल्याला फोर्स कोण करतं अभ्यासासाठी चांगल्या सवयीसाठी? तर मा, म्हणजे फोर्स कोण लावतं? तर मा. त्यानंतर आपण थर्ड लॉ ऑफ मोशन पाहिला, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स. त्याचेही मी काही एक्झाम्पल सांगितले, हिटिंग द बॉल फ्रॉम द बॅट, वर्किंग ऑफ अ रॅकेट, एका बोटवरून एका पायाने जेव्हा आपण जम्प करतो तेव्हा मागचा पाय जोरात त्या बोटवर आपण फोर्स लावतो, ती बोट मागे जाते आणि आपण पुढे जातो. हे न्यूटनच्या थर्ड लॉ ऑफ मोशनचे काही एक्झाम्पल्स. तर आज इथं आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे कम्प्लीट केलेलं आहे. याचा आता पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.